नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या प्रचंड झळा जाणवू लागल्यात. जिल्ह्यामधला पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 23% कमी आहे. गेल्या वर्षी 67.89% इतका पाणीसाठा होता धरणांमध्ये. यावर्षी मात्र हा पाणीसाठा अवघा 44.28% आहे. नद्या कोरड्या पडायला लागल्यात, विहिरी तळ गाठायला लागल्यात आणि आजचा पाणीसाठा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पुरवण्याचं नियोजन प्रशासनाला करावं लागणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.